आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या, सुरुवात करूयात। महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्क मध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी ध्वजारोहण केलं। राज्यभरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली। देवेंद्र फडणवीसांनी ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच सरकारी योजनांचा पाडा देखील वाचून दाखवला। कोल्हापुरात महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण केलं। या कार्यक्रमाला नेते मंडळींसह मान्यवरांनी उपस्थिती लावली। महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। बारामती इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर होते। आज संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होतोय। महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फ्लोरा फाउंटन परिसरातील हुतात्मा चौक इथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। फ्लोरा फाउंटन परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार आदित्य ठाकरे यांसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण आज करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो। कामगार दिनी सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली असून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 171.50 रुपयांची घट झाली आहे। घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल झालेले नाही। देशात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे। अनेक ठिकाणी 1 किलो टोमॅटोला 2 रुपये इतका कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा 1 ते 4 मे असे 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। यंदाच्या हंगामात बेदाण्याचं विक्रमी उत्पादन झालंय। बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांनी घट झाली असून बेदाण्याला 90 ते 160 रुपयांचा दर मिळतोय। वाशिममध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपीट झाली। काटा परिसरात काढून ठेवलेली हळद भिजल्यानं तिथल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसाचा धान पिकांना मोठा फटका बसलाय। कापून ठेवलेलं धान पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले। परभणी जिल्ह्यात वसमत रोड, कारेगावसह अनेक भागात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी केली आहे। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। वाशिम जिल्ह्यातील 4 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय, तर रिसोड बाजार समितीवर भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली आहे। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 18 पैकी 10 जागांवर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत, तर महाविकास आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाले। अमरावतीतील अचलपूर बाजार समितीवर काँग्रेसची सशी झाल्याचं पाहायला मिळालं। अचलपूर बाजार समितीतील 18 पैकी 15 जागांवर काँग्रेसचा विजय मिळालेला आहे, तर उर्वरित 3 जागांवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे 3 उमेदवार निवडून आले। धुळ्याच्या शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा विजय झालेला आहे। आमदार अमरीश पटेल यांनी आपलं वर्चस्व कायम राखलंय। भाजपनं सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय। नाशिकच्या बाजार समितीच्या 18 जागांचे निकाल जाहीर झाले। शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या पॅनलनं 18 पैकी 16 जागी विजय मिळवून सत्ता कापीस केली आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 2 जागांवर विजय मिळालेला आहे। सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचं काम सुरू आहे। कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील जवळपास 90 ते 100 जण सुदानमध्ये अडकले असून ते सुदान पोर्टकडे रवाना झाले।
मान्सून पूर्व दुरुस्ती करता मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या 2 मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्ट्यांची देखभाल करण्यात येणार आहे आणि या काळात विमान वाहतूक पूर्णपणे बंद असेल। शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडण्याचं काम याच वर्षी मार्गी लावण्याचा एमएमआरडीएचं लक्ष आहे आणि ट्रान्स हार्बर झाल्यानंतर या सुरू मार्गावरून विना विलंब मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे गाठता आलं पाहिजे, त्यासाठी हे दोन्ही मार्ग शक्यतो लवकर जोडण्याचा प्रयत्न आहे। कुलाबा वांद्रे सिप्स प्रकल्पातील आतापर्यंत 2000 प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन पूर्ण झालेलं आहे। यापैकी अनेकांचं पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये झालेलं आहे तर गिरगाव आणि काळबादेवी येथील प्रकल्प बाधितांसाठी उत्तुंग इमारती बांधण्याचं काम सुरू आहे। डहाणू पंचायत समितीतील ठाकरे गटाचे उपसभापती पिंटू गहला यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला। साखरे येथील घाटात बाईकवरून आलेल्या 4 ते 5 जणांनी दगडाने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये गहला यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे सातारा रस्त्यावरील डीमार्ट जवळील दुकानांमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आग नियंत्रणात आणली असून या दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी झाले। स्फोटामुळे 2 मजली इमारतीची मोठी पडझड झाली असून 1 दुचाकी जळून खाक झाली आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपांवर खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्यावर खोटे आरोप करण्यात आलेत, माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर दाखवा, मी राजीनामा देईन असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलंय। अभिनेत्री दिशा पटनी आपल्या फिटनेसमुळे आणि बोल्ड स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते। दिशा मार्शल आर्ट्स शिकत असून या ट्रेनिंग दरम्यानचा एक व्हिडिओ तिनं शेअर केलाय ज्यातून तिचं फिटनेस पाहायला मिळतंय। बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत गंगा आरती करण्यासाठी निघाली असून मुंबई विमानतळावर पापराझींनी तिला घेरलं आणि दरम्यान मॅम तुमची भीती वाटते असं एका रिपोर्टरनं म्हणतात सगळ्यांनाच माझी भीती वाटायला हवं असं प्रत्युत्तर कंगना हिनं दिलं आणि या कंगनाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खान गरोदर असून रविवारी तिचा बेबी शावर कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला कुटुंब आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना बोलवण्यात आलं होतं। दरम्यान गौहर आणि पती जैद दरबारचा एक खास व्हिडिओ समोर आलाय। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आगामी जवान या चित्रपटात दुहेरी भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। या चित्रपटात किंग खान साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे। हा चित्रपट कमल हसनच्या ओरू कदियन डायरी यावरून प्रेरित आहे। दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिचा आगामी चित्रपट रेनबोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे। हा साऊथचा चित्रपट आहे ज्यामध्ये अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या देवमोहन या चित्रपटाची मुख्य नायक आहे आणि रश्मिका हिनं हे फोटो शेअर करून तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवली आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं मुंबईतील महापालिकेच्या सर्व कोरोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे। 2 मे पासून कोरोना लसीकरण सुरू होईल। महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं मुंबईतील महापालिकेच्या सर्व कोरोना लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे। 2 मे पासून हे लसीकरण सुरू होईल। जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील बंगळुरू शहर 5व्या तर पुणे शहर 6व्या क्रमांकावर आहे। डच या संस्थेच्या अहवालात ही माहिती मिळाली असून या क्रमवारीमध्ये लंडन हे प्रथम क्रमांकावर आहे। पुणे मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये अतिरिक्त 1 डबा वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। सिंहगड एक्सप्रेसमध्ये जागेवरून प्रवाशांची भांडणं लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। पश्चिम रेल्वेनं रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी वडोदरा ते हरिद्वार दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही गाडी 6 मे ते 24 जून या काळामध्ये धावणार आहे। सलग सुट्ट्यांमुळे भाज्यांच्या मागणीमध्ये घट झालेली आहे। फळभाज्या आणि पालेभाज्यांना फारशी मागणी नसल्यानं भाज्यांचे दर स्थिर आहेत। लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात 10% वाढ झाली असून फुलं खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर ताण पडणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 4,654 घरांसाठीच्या सोडतीतील अर्जदारांनी ठाण्याऐवजी नवी मुंबईतील 20% घरांना प्रचंड प्रतिसाद मिळालाय। 46,000 अर्जापैकी 13,424 अर्ज हे घणसोलीतील गामी इन्फोटेक समूहातील घरांसाठी आलेले आहेत आणि इथे एका घरामागे सरासरी 671 अर्ज सादर झालेत। राज्यभरातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा निकाल 1 मे ऐवजी 6 मे रोजी लागणार आहे। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी पत्रक काढलं असून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आलाय।
ठाणे जिल्ह्यातील शीळ डायघर इथे सकल हिंदू जनजागरण धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या जनजागरण धर्मसभेला अनेक हिंदू संघटनांनी देखील पाठिंबा दिला. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. गडचिरोली पोलिसांनी मन्ने राजारामच्या जंगलात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केलेली आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. नक्षलवाद्यांच्या शिबिराची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आणखी एक मोठा धक्का दिलाय. ठाकरे गटाचे प्रशासकीय कामकाजातील प्रमुख मारुती साळुंखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मारुती साळुंखे हे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात. महाविकास आघाडीच्या वतीनं वांद्रे कुर्ला संकुलात आज वजमूठ सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे हे प्रमुख वक्ते असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वक्त्यांची नावं जाहीर केलेली नाही आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे आणि भाजपला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवार यांची भेट घेणार आहेत. बारसू संदर्भात शरद पवारांसोबत ते चर्चा करणार आहेत. बारसू रिफायनरी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान अजित पवारांनी देखील बारसूला जाणार असल्याचं सांगितलंय. बारसूमध्ये जाऊन स्थानिकांची मतं जाणून घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.